मी पी एच पाटील सर आपलं सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. पहिली रचना आहे त्रिकोण रचनेमधली रचना एक, त्रिकोणाचा पाया, पायालगतचा एक कोण आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. बघा त्रिकोणाची रचना कशी आहे, त्रिकोणाचा पाया दिलेला असेल, पायालगतचा एक कोण दिलेला असेल आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज दिलेली असेल, तर अशा वेळी आपल्याला इथे त्रिकोण कसा काढायचा आहे ते पाहायचं आहे. उदाहरण पहा, सराव संच 4.1 मधलं आहे. सराव संच 4.1 मधलं पहिलं उदाहरण, तर त्रिकोण पी क्यू आर असा काढा की पाया क्यू आर बरोबर 4.2 सेमी, माप कोण क्यू बरोबर 40° आणि पी क्यू अधिक पी आर बरोबर 8.5 सेमी. अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. तर तुम्हाला थोडीशी कच्ची आकृती दाखवतो आणि ही बेरीज दिल्यामुळं कसा नेमका त्रिकोण काढायचा आहे ते आपल्याला समजावून घ्या, म्हणजे पुढच्या रचना करायला सोपं जाईल. अर्थात जिथे त्रिकोणामध्ये पाया दिलेला आहे क्यू आर, पायालगतचा कोण दिलाय आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे. तर सुरुवातीला आपण पाया जो दिलेला आहे तर तो पाया आपल्याला इथे घ्यायचा आहे. बघा कच्ची आकृती आहे त्यामुळं फ्री हँडने हातानेच काढायची आहे. तर समजा हा पाया आपण इथे घेतला, याला नाव द्यायचं आहे क्यू आर 4.2 सेमी. थोडीशी झूम करतो आकृती. जरा समजावून घ्या. आता पहा, आता इथे पायालगतचा कोण क्यू दिलेला आहे, म्हणजे क्यू पाशी कोण मापकाच्या साह्याने इथे 40° असा कोण तयार करायचा आणि किरण काढायचा. तर हा 40 मापाचा इथे कोण झाला 40°. आता काय करायचं पहा, पी क्यू आणि पी आर या दोन्हींची बेरीज आपल्याला 8.5 दिलेली आहे. पी इथे कुठेतरी असणार आहे, जेणेकरून पी क्यू आणि पी आर या दोन रेषाखंडांची किंवा बाजूंची बेरीज इथे 8.5 घ्यायची आहे. तर आपण आता इथे काय करायचं, कंपासच्या साह्याने क्यू वर रिकाम टोक ठेवून डायरेक्ट 8.5 इतका अंतर इकडे टाकायचं आहे. असं 8.5 इतका अंतर इथे टाकायचं आहे. हे 8.5 इतक्या अंतरावर इथे कंस घेतलेला आहे आणि याला काहीतरी वेगळंच नाव द्यायचं. इथे पी असणार आहे इकडे कुठेतरी, पी क्यू आर, इथे आपण याला एस नाव देऊ, एस. आणि आपण हे एस आर जोडायचं आहे. एस आर जोडल्यानंतर काय करायचं पहा, तर या एस आरचा, एस आर या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा. लंब दुभाजक आपल्याला काढायचा कसा पाहिलेला आहे, रिकाम टोक इथे ठेवून कंपासच निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे आणि इकडे कंस मारायचे आहेत, नंतर तेच अंतर न बदलता रिकाम टोक इथे ठेवायचं आणि या मूळच्या कंसाला छेदणारे कंस मारायचे आहेत. आणि मग इथं आपल्याला असा लंब दुभाजक काढायचा आहे. लंब दुभाजक हा आणि हा किरण क्यू एस जिथे छेदतात तर तो बिंदू म्हणजेच पी बिंदू असतो, तो म्हणजेच पी बिंदू असतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण शेवटी पी आणि आर हे जोडायचं आहे, पी आणि आर हे जोडायचं आहे. तर हा आपल्याला इथे त्रिकोण पी क्यू आर हा इष्ट त्रिकोण मिळालेला आहे, जो आपल्याला काढायला सांगितलेला आहे तो. मग आता तुम्ही म्हणाल या दोन बाजूंची बेरीज 8.5 येते की नाही, तर अर्थातच ती येते. कशी काय येते, तर इथे जर आपण पाहिलं तर हा लंब दुभाजक आहे आणि लंब दुभाजक असल्यामुळं हा जो पी बिंदू आहे तो लंब दुभाजकावर आहे. पहा, आणि लंब दुभाजकाचे आपण प्रमेय आताच पाहिले, लंब दुभाजकाचे प्रमेय. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं की लंब दुभाजकावरचा कोणताही बिंदू हा अंत्यबिंदू पासून समदूर असतो, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर समान आहे. पी एस आणि पी आर हे अंतर कसं आहे, समान आहे. आता मला सांगा क्यू एस ची लांबी किती आहे पहा, क्यू एस ची लांबी पूर्ण क्यू एस या रेषाखंडाची लांबी आहे 8.5. क्यू एस म्हणजे क्यूपी अधिक पी एस आहे, क्यू एस म्हणजे क्यूपी अधिक पी एस आहे.
या पी एस ऐवजी पी आर ठेवलं आपण, म्हणजेच क्यू पी अधिक पी आर जर घेतलं तर अर्थातच ते 8.5 येणार आहे. म्हणजेच आपण इथे असा त्रिकोण काढलेला आहे पी क्यू आर की ज्याच्यामध्ये पाया 4.2 आहे, पायालगतचा कोण क्यू 40° आहे आणि पी क्यू आणि पी आर या दोन बाजूंची बेरीज 8.5 सेमी आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला रचना पूर्ण करायची आहे. तर ही आहे कच्ची आकृती, आपण जी काढली ही कच्ची आकृती काढलेली आहे. तर आता आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. तर ही रचना समजली तर पक्की आकृती काढायला काही अडचण नाही. पहा आता आपल्याला पक्की आकृती कशी काढायची आहे. आता इथे आपण पक्की आकृती काढू. पहा आता तर सुरुवात आपल्याला आता कळालेली आहे कच्च्या आकृतीकडेच आपण पहा म्हणजे लक्षात येईल. तर सुरुवातीला आपण पाया क्यू आर घ्यायचा आहे 4.2 सेमी लांबीचा. इथे पहा 4.2 म्हणजे 4 पूर्ण आणि पुढचे छोटे भाग 2. हे पहा 4.2 सेमी, ओके, बरोबर करेक्ट 4.2 घ्यायचं आहे. आणि मग याला इथे नाव द्यायचं आहे क्यू आर. क्यू आर, तर हे झालं 4.2 सेमीचा. आता आपल्याला इथे क्यू पाशी 40° कोण करायचा आहे, म्हणून आता कोण मापकाचा वापर करायचा. कोण मापकाचा इथे वापर करत असताना आपल्या लक्षात यायला पाहिजे याच्यावर दोन प्रकारची माप आहेत. इकडून वाढणारा एक माप असतो आणि इकडून वाढणारा एक माप असतो. तर हा जो सेंटर आहे हा सेंटर बरोबर क्यू वर ठेवायचा आहे. खालची जी क्षितिज समांतर रेषा आहे ती बरोबर या क्यू आर रेषाखंडावर ठेवायची आहे. आणि या बाजूला आता कोण काढायचा आहे म्हणून इकडून वाढणारं माप बघायचं. इथे पहा 10 दिसते, 10, 20, 30, 40 इथे येते पहा. आणि मग पट्टीच्या साह्यानं आपण इथे 40° कोण तयार करायचा आहे. हा पहा असा 40° कोण काढायचा आहे. काढल्यानंतर पुढे काय करायचं पहा. हा 40° कोण आता कंपास घ्यायचा आणि कंपास मध्ये 8.5 इतका अंतर घ्यायचा. उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज आहे तेवढी घ्यायची आहे. अंतर कसं घ्यायचं बघा पट्टीवर. मी इथे 0 ठेवलं आणि 8.5, 8 पूर्ण आणि छोटे 5 भाग mm चे, तर असं घ्यायचं आहे. असं लंब दिशेने पाहायचं आहे. असं अंतर घ्यायचं नाही कधी, असं आडवं अंतर घ्यायचं नाही, आडवं घ्यायचं नाही, करेक्ट मिळणार नाही. तर असं बरोबर घ्यायचं आहे आणि बरोबर लंब दिशेनं पाहायचं आहे. लंब दिशेने पाहायचं आहे तर आपल्याला ते करेक्ट अंतर घेता येईल, हे लक्षात घ्या. तर इथे पहा करेक्ट आपण इथे अंतर घेतलेलं आहे. आता आपल्याला इथून हे अंतर असं टाकायचं आहे. हे बघा हे अंतर 8.5 सेंटीमीटर इतकं आहे. तुम्ही लगेच लिहितो 8.5 सेमी. आता इथे जो बिंदू मिळाला आहे त्याला आपल्याला यस नाव द्यायचं आहे, वेगळं नाव द्यायचं आहे यस. आणि मग हे जोडून इथे त्रिकोण तयार करायचा आहे. हे जोडतो एस आर, रेषाखंड एस आर काढायचा इथे. हा पहा. आणि मग एस आर या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. लंब दुभाजक कसा काढायचा, तर रिकाम टोक इथे आर वर ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि दोन्ही बाजूला कंस मारायचे आहे अशी. मग रिकाम टोक एस वर ठेवायचं, मूळच्या कंसाला छेदणारे पुन्हा कंस मारायचे आहेत. हे हवं तर असं वाढवू शकतोय आपण कंस. आणि मग नंतर पट्टीच्या साह्याने इथे लंब दुभाजक काढायचं आहे. तर हा असा इथे लंब दुभाजक काढला. तर हा लंब दुभाजक आणि
किरण क्यूएस जिथे छेदतात तर तो बिंदू म्हणजे जिथे पी बिंदू आहे, आणि मग सर्वात शेवटी पी आणि आर जोडायचं आहे। हे पहा, पी राय आणि आर जोडायचं। तर हा इथे त्रिकोण पी क्यू आर हा इष्ट त्रिकोण झालेला आहे। इथे लिहायचं त्रिकोण पी क्यू आर हा इष्ट, म्हणजे आपल्याला जो काढायचा होता अपेक्षित असाच त्रिकोण आहे, हा हा इष्ट त्रिकोण आहे, इष्ट त्रिकोण आहे। तर ही पक्की आकृती झाली, पक्की आकृती। हा, तर अशा पद्धतीने आपल्याला ही रचना पूर्ण करायची आहे। पहा इथे, ओके। तर आता आपली इथे वेळ संपलेली आहे, तुमच्या काही शंका असतील तर आपण डिस्कशन करू। हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।